नमस्कार शेतकरी बांधवांना तुम्ही पाहताय शेतकरी ब्लॉग आणि मी संदीप खरजुले तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करीत आहेत तर आता आपण या व्हिडिओमध्ये आजचे म्हणजे चोवीस नोव्हेंबरचे जे चालू संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पावतीवरचे कापसाचे बाजारभा भागणार आहेत तर बाजार भावाला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडच्या आयकॉनवर क्लिक करून सोनी ऑल नोटिफिकावर प्रेस करा जेणेकरून सोनी जे अपडेट तुम्हाला यापुढे देखील या चॅनलवर वेळोवेळी मिळत राहील तर पावतीवरच्या बघण्यापूर्वी आपल्याकडे आणखी काही बाजार समितीच्या बाजार भाव अवेलेबल आहेत तर सर्वात प्रथम ते बघून घेऊ बाजार समिती शेलो शेल, शेल। बाजार समितीमध्ये आवक आलेली होती बासष्ट क्विंटलची आणि ते कमीत कमी जास दर चालू होते आठ हजार सातशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते आठ हजार आठशे आणि सर्वसाधारण जे दर चालू होते ते चालू होते आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती हिंगणघाट हिंगणघाट बाजार समितीमध्ये आवक आलेली होती तीनशे पंच्याहत्तर क्विंटलच्या आणि ते कमीत कमी दर चालू होते आठ हजार सहाशे रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते आठ हजार नऊशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चालू होते आठ हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती यावल यावल बाजार समितीमध्ये आवक आलेली होती तेरा क्विंटलची आणि ते कमीत कमी दर चालू होते सात हजार तीनशे साठ रुपये व जास्तीत जास्त दर चालू होते आठ हजार सहाशे नव्वद रुपये आणि सर्वसाधारण दर चालू होते सात हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे त्यानंतरची बाजार समिती राळेगाव राळेगाव बाजार समितीमध्ये आवक आलेली होती चारशे पन्नास क्विंटलची आणि ते कमीत कमी दर चालू होते आठ हजार तर पाचशे रुपये व जास्तीत जास्त तर चालू होते आठ हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर चालू होते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे तर आपल्याकडे जी पावती अवेलेबल झालेली आहे ती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील पावती आपल्याकडे एक अवेलेबल झालेली आहे तर कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतमध्ये कापसाला जो दर चालू होता तो चालू होता आठ हजार नऊशे ऐंशी रुपये याप्रमाणे तर असेच कापसाचे बाव पावतीवरचे भाव बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका